नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीचा गोडवा या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतनं ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी पैसे जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी नवीन नोंदणी कशी करायची याच्याविषयी आज व्हिडिओ बघणार आहोत। आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा। मित्रांनो, या योजनेसाठी आपण फॉर्म भरत असताना सुरुवातीला आपल्याकडे कागदपत्र आवश्यक आहेत। आधार कार्ड, बँक खाता आणि 7/12 हे घटक आवश्यक आहेत, ते जवळ ठेवा। याच्यासाठी मित्रांनो कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलवरून सोप्या पद्धतीनं फॉर्म भरू शकताय। सुरुवातीला गुगल ओपन करा आणि तिथं PM किसान असं फक्त टाईप करा। वेबसाईट आपोआप येईल पुढं। सर्च केल्यानंतर असा डायलॉग बॉक्स दिसेल आपल्याला मोबाईल स्क्रीनवरती। कुठलंही गुगल ब्राउझर ओपन करा, त्यामध्ये साईट सहज ओपन होऊन जाईल। त्यामध्ये फार्मर कॉर्नरमध्ये जावा आणि तिथं एक नंबरला टॅब दिसते न्यू फार्मर, त्या न्यू फार्मर टॅबवरती क्लिक करा। न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, लगेच एक डायलॉग बॉक्स ओपन होईल। तिथं एंटर आधार नंबर, त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाका। त्याच्यानंतर शेजारी तुम्हाला एक खाली साईडला बॉक्स दिसतो इंटर इमेज टेक्स्ट म्हणून, त्याच्या शेजारीचं काही संख्या आकडे लिहिलेले असतात ते तुम्ही इन्सर्ट करा आणि क्लिक हिअर टू कंटिन्यूच्या ठिकाणी क्लिक करा। आणि ज्या ठिकाणी तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर रेकॉर्ड नॉट फाउंड विथ गिवन डिटेल्स असे येईल आणि नंतर एक डायलॉग बॉक्स येतो रेकॉर्ड नॉट फाउंड गिवन डिटेल्स डू यू वॉन्ट रजिस्टर, तर येस करा। त्या ठिकाणी येस केल्यानंतर खाली एक पॅलेट ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती भरायची। त्यामध्ये सुरुवातीला दिसतं आपल्याला बघा बरं स्टेट निवडायचं। आपण सध्या माझं स्टेट आहे ते महाराष्ट्र आहे, राज्य निवडतो आहे मी, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मी निवडले। नंतर जिल्हा निवडायचा आहे, माझा जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा आहे, तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यामधून जी काही लिस्ट आहे सोलापूर जिल्हा निवडतो आहे मी। नंतर माझा तालुका सब डिस्ट्रिक्ट आहे तो म्हणजे मंगळवेढा आहे, त्यातून मी मंगळवेढा निवडला। आणि ब्लॉकमध्ये तुमच्या तालुक्याचंच नाव येईल किंवा तुमच्या ब्लॉकचं जे नाव असेल ते तुम्ही निवडू शकता। आता माझं मंगळवेढा ब्लॉक येतं आहे आणि व्हिलेज हे पठाणगाव आहे माझं। तुम्हाला तिथं टाईप करायची गरज नाही, नाव आहे त्यातून सर्च करून तुम्ही ते निवडायचं फक्त। आणि खालती आता फार्मर नेम, या ठिकाणी तुमचं नाव जे आहे ते आधार कार्डावरती योग्यरीतीने बघून तिथं टाईप करायचं आहे। फार्मर नेम अशा ठिकाणी लिहिलेलं आहे। टाईप केल्यानंतर पुढली प्रोसेस सांगतो आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक ऑप्शन भरणं गरजेचं आहे। ज्या ज्या ठिकाणी स्टार लिहिलेलं ते तर अत्यावश्यक भरणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी स्टार नाही ते पण भरलंच पाहिजे। आता नाव टाईप करून झालेलं आहे, आता जेंडर निवडतो आहे, फेल म्हणजे पुरुष किंवा स्त्री असेल तर त्यापैकी मेल म्हणजे पुरुष निवडतो आहे, त्यापैकी कास्ट आता फुडल्या ह्याच्यात आपण निवडतो आहे। मी जनरलमध्ये बसतो आहे तर जनरल किंवा अदर ऑप्शन आहे त्यामध्ये, आणि लहान शेतकरी असाल तर स्मॉल, अदर असेल तर अदर करा। आधार नंबर तुम्ही अगोदर एंटर केल्यामुळं तिथं सिलेक्ट केलेल्या ठिकाणी आधार कार्ड नंबर घेतलेला आहे। टाईप ऑफ आयडेंटिटी प्रूफ लिहिले, तिथंही आधार कार्ड आपोआप आलेलं आहे। खाली आयडेंटिटी प्रूफ नंबर, इथं तुमचा आधार नंबर ऑलरेडी आलेला आहे। आता नंतर पुढं IFSC कोड, जो बँक तुम्ही लिंक करणार आहे राष्ट्रीयकृत बँकेचा आपण लिंक करणार आहोत, त्या ठिकाणी तुम्ही आता पुढं IFSC कोड हा टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड तुम्ही एकदा चेक करून घ्या नंबर योग्य आहे का। IFSC कोड बघत असताना तुमच्या पासबुकवर जो बँकेचा IFSC कोड आहे तोच योग्यरीतीनं टाकायचा आहे। तिथं माझी महाराष्ट्र बँक आहे, त्या ठिकाणी मी तो IFSC कोड टाकला आहे। नंतर बँक नेम येते, त्या ठिकाणी तुम्हाला बँक आपोआप येईल, फक्त सिलेक्ट करायची आहे, तिथं टाईप करायची गरज नाही। आणि तुमचा जो काही अकाउंट नंबर असेल तो तुम्ही तिथं टाईप करायचा आहे। अकाउंट नंबरच्या खाली बॉक्स येतं आहे, त्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि अकाउंट नंबर टाकून घ्या। अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुमच्या गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे ॲड्रेसमध्ये आणि त्याच्यासमोर सबमिट फॉर आधार, मित्रांनो सबमिट फॉर आधार आहे तिथं क्लिक करा। नंतर त्याच्या खाली एक लाल रंगात तुम्हाला दिसून येईल फार्मर आधार डिटेलच्या वरच्या साईडला दिसून येईल एक आधार व्हेरिफिकेशन झालेलं मेसेज येईल।
जर तुम्ही डिटेल वो व्यवस्थित भरला असेल तर व्हेरिफिकेशन झालेलं तुम्हाला तसं दाखवून देईल ते। मित्रांनो थोड़ा वीडियो मोटा होतो आहे, पूर्ण डिटेल दाखवत असल्यामुळे पूर्ण वीडियो बघा, नक्की तुमचं फॉर्म सक्सेस भरता येईल तुम्हाला। यस आधार सक्सेसफुल झालेलं दिसतंय तुम्हाला तिथं लाल रंगात आलेले पट्टा, आणि नंतर फॉर्मर आधार अदर डिटेल्स भरायचे आपल्याला, ज्यामध्ये मोबाईल नंबर आहे, डेट ऑफ बर्थ आणि वडिलांचं नाव आहे, फादर मदर। मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर व्यवस्थित भरून घ्या, तुमची जन्मतारीख आधार कार्डावरची बघून व्यवस्थित भरा, आणि वडिलांचं नाव किंवा आईचं नाव। मित्रांनो फॉर्म भरत असताना कोणतीही अडचण असेल तर नंबर देतोय त्या नंबरवरती कॉल करा, ज्या शेतकऱ्यांना माहिती भरता येत नाही त्यांच्यासाठी या नंबरवरती कॉल करा, त्यांची माहिती आम्ही भरून देऊ। मित्रांनो तुम्हाला 7-12 जवळ पाहिजे, आणि त्याच्यावरून तुमच्या जमिनीविषयी माहिती यात भरावं लागते शेवटच्या टप्प्यात, त्यामध्ये सर्वे नंबर, खसारा नंबर आणि तुमचं क्षेत्र यामध्ये भरायचं आहे, आणि ॲड बटनावर क्लिक केल्याशिवाय पुढं माहिती भरली जाणार नाही, आणि शेवट तिथे एक चौकोनी छोटासा दिसतो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आय सर्टिफाईड दॅट द ऑल गिवन डिटेल्स आर करेक्ट, म्हणजे सर्व माहिती खरी भरली आहे, आणि त्याचं जे काही चुकीची भरली असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल होतो असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे, आणि शेवटी सेव या बटनावर क्लिक करा। मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आणखीही सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जे शासकीय शेतकऱ्यांसाठी काही योजना लिखतील ते आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। मित्रांनो आपल्या खात्यात पैसे जमा झालेत की नाहीत याविषयी आपण हिंदीमधून व्हिडिओ टाकलेला आहे, तोही नक्की बघा, आवडेल तोही। अशा प्रकारचा मेसेज तुम्हालाही आलेला असेल चेक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।